लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी आपले जुने सहकारी विजयसिंग मोहिते पाटलांची भाजपमधील नाराजी ओळखली आणि त्यांना आपल्यासोबत घेत माढा लोकसभा मतदारसंघाचा आपला गड पुन्हा काबीज केला. तसंच या माध्यमातून पवारांनी पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात शिरकाव करणाऱ्या भाजपाला देखील मोठा धक्का दिलाय. मात्र आता वर्तमानात पाहिलं तर ज्या मोहिते पाटलांच्या सोबतीमुळे शरद पवारांना हत्तीचं बळ मिळालं होतं तेच मोहिते पाटील आता पवारांनी विधानसभेसाठी सोलापुरात आखलेला डाव विस्कळीत करण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मात्र ती कशी, नेमकं सोलापूरच्या राजकारणात घडतंय काय, चला तर मग जाणून घेऊया. 2009 साली नव्यानं तयार झालेल्या माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तसंच विजय देखील मिळवला. त्यामुळे माढा मतदारसंघ पवारांचा गड म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यावेळी शरद पवारांनी तिथले स्थानिक मातब्बर घराणे आपल्या प्रचारात उतरवले होते, ज्यात मोहिते पाटील, शिंदे आणि नाईक निंबाळकर यांचा समावेश होता. पुढे यांच्याच माध्यमातून पवार हे माढ्याचं राजकारण चालवत राहिले. मात्र दुसऱ्या बाजूने जर पाहिलं, ही मातब्बर घराणे एकाच पक्षात आणि एकाच नेत्याचं नेतृत्व असूनही आपापसात संघर्ष करतच होती. यात विशेष नाव घ्यावे लागतील ते म्हणजे मोहिते पाटील आणि शिंदे घराणं. तसं बघायचं झालं तर शिंदे घराण्याचं राजकारण हे मुळात मोहिते पाटील घराण्याला विरोध करण्यातच उभा राहिलाय. ज्यावेळी विजयसिंग मोहिते पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी अनेकदा माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंचं पंख छाटण्याचा प्रयत्न केला होता. असं म्हणतात की जेव्हा कधी शरद पवारांनी बबनरावांना मंत्री करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना मोहिते पाटलांचा विरोध सहन करावा लागला. मात्र तरी देखील मोहिते पाटील हे बबनरावांना माढ्यातून काही बाजूला करू शकले नाहीयेत. बबनराव हे 1995 साली सर्वात प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 1999 पासून ते आतापर्यंत त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येत आले. त्यांच्या विजयामागे मतदारसंघातली कामं आणि मतदारसंघाला पाणी मिळण्यासाठी त्यांनी मंत्रीपदाला मारलेली लात ही दोन मुख्य कारणं सांगितली जातात. आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बबनराव शिंदेंनी तब्येतीचं कारण देत आपल्या जागेवर पुत्र रणजित शिंदेंना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा डाव आखलाय. मात्र सुरुवातीला त्यांच्या या भूमिकेला त्यांचे बंधू रमेश शिंदेंचा तीव्र विरोध होता. रणजित यांच्या विरोधात रमेश शिंदेंनी आपले पुत्र धनराज शिंदेंना उतरवण्याची तयारी देखील सुरू केली होती. त्यासाठी ते सुप्रिया सुळेंना भेट देखील देत होते. मात्र कुटुंबातल्या इतर सदस्यांनी मध्यस्थी केल्यामुळे रमेश शिंदेंनी आपली तलवार म्यान केली. तसंच सर्व शिंदे कुटुंबींनी निवडणुकीत रणजित शिंदेंच्या मागे ताकद उभी करण्याचा निर्णय देखील घेतला. तसंच बघायला गेलं तर रमेश शिंदे आणि बबनराव शिंदे हा वाद देखील खूप जुना आहे. काही वर्षांपूर्वी बबनरावांनी रमेश शिंदेंना कारखाना उभारण्यासाठी मदत करण्याचा शब्द दिला होता. मात्र ऐनवेळी त्यांनी शब्द फिरवल्यामुळे रमेश शिंदेंना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. तेव्हापासूनच या दोन्ही भावांमध्ये विकृष्ट आलं होतं. मात्र आता कुटुंबातल्या इतर सदस्यांनी मध्यस्थी केल्यानंतर सर्व शिंदे कुटुंबीय एकत्र आलेत. आता पुन्हा मूळ विषयाकडे येऊयात. तर भावाचं बंड तर बबनराव शिंदे थंड करण्यात यशस्वी झालेत. मात्र मोहिते पाटलांचा विरोध अद्यापही तसाच आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे कुटुंबानं धैर्यशील मोहिते पाटलांच्या विरोधात काम केल्याचा वचपा काढण्यासाठी विजयसिंग मोहिते पाटील हे माढ्यातून आपले दुसरे पुतणे आणि अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंग मोहिते पाटील यांना मैदानात उतरवण्याची तयारी करतात. शिवतेजसिंग मोहिते पाटील हे अकलूजचे माजी सरपंच असून ते आपल्या शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून देखील काम करतात. तसंच सोलापूर ग्रामीण भागामध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात क्रेज असल्याचं देखील सांगितलं जातं. शिवाय त्यांना तरुण वर्गातून देखील मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. त्यामुळे विधानसभेत माढा मतदारसंघातून प्रभावित करणाऱ्या उमेदवारांमध्ये त्यांची गणना केली जाते. पण या सगळ्यांमध्ये शरद पवारांनी आपला हात हा रणजित शिंदेवर ठेवल्यामुळे मोहिते पाटलांची कोंडी झाली आणि परिणामी शिवतेज सिंगांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची योजना आखल्याचं बोलल्या जात आहे. आता यात कदाचित असं झालं तर विजयसिंग मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे दोघेही आपली पूर्ण ताकद शिवतेज सिंगाच्या मागं उभं करतील यात शंका नाही आहे. आणि विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटलांना 52,515 मतांची आघाडी असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास देखील बळावलाय. आता याचा विचार केला तर मोहिते पाटील विरुद्ध शिंदे हा संघर्ष नक्कीच शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यात आखलेल्या
विधानसभेचा डाव विस्कळीत करणारा ठरतोय असं चित्र दिसतंय। आता यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवू शकता आणि चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा। धन्यवाद।